फोकस मराठीमध्ये आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीला जागा मंजूर करण्याची मागणी करून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मूलभूत सुविधांचा विद्यार्थ्यांना अभाव, लवकरात लवकर समस्या सोडविण्याची केली मागणी. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे सुळेभावी यात्रा कमिटीकडून पत्रकार परिषद. 10 मार्च पासून 18 मार्च पर्यंत ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव. भंडाऱ्याची गुलालाची उधळण न करता पर्यावरण पूरक यात्रा होणार साजरी. नारी शक्ती संघ व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल कडून बाल मेळाव्याचे करण्यात आले होते आयोजन. विविध खाद्य पदार्थांचे लावण्यात आले होते स्टॉल्स. पालक व बालकांनी घेतला बाल मेळाव्याचा लाभ. आता पाहूया सविस्तर बातम्या. राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीला जागा मंजूर करावी असे निवेदन पदव्युत्तर विद्यार्थी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीला जागा मंजूर करावी असे निवेदन पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 2009-2010 या शैक्षणिक वर्षात ही युनिव्हर्सिटी सुरू झाली असून अध्यापनाचे कार्य पूर्वीच्या धारवाड युनिव्हर्सिटीच्या पदव्युत्तर केंद्रातच चालत आहे. अद्याप सगळे कोर्स येथे सुरू करण्यात आले नाहीत. वर्ग खोल्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वसतिगृहात नेहमी पाण्याची समस्या असते. यावेळी एका विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचा विद्यार्थीगळ नाव राणी चन्नम्मा विश्वविद्यालय अभिवृद्धी ಹೊಂತ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಮೇನ್ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಭೂಮಿ ಸಮಸ್ಯೆ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯಲ್ಲಿ 50-60-70 ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳಿವೆ. ಆದರೆ ರಾಣಿ ಚನ್ನಮ್ಮ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಬರೀ 19 ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಕರ್ನಾಟಕದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ರಾಣಿ ಚನ್ನಮ್ಮ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯು ಬಿಜಾಪುರ, ಬಾಗಲಕೋಟೆ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಬಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮತ್ತು ತುಂಬ ಕಡಿಮೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಹೆಚ್ಚು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ರಾಣಿ ಚನ್ನಮ್ಮ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ. ಶೌಚಾಲಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಸ್ಸಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ಇಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ರಾಣಿ ಚನ್ನಮ್ಮ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರವು ಕೂಡಲೇ ಜಮೀನನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇವಾಗ ಡಿ ಸಿ ಸರ್ಗೆ, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕೇವಲ ನಮಗೆ ಒಂದು 7 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಗಣವೆತ್ತ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ಡಿ ಸಿ ಅವರಿಂದ ಏನಾದರೂ ಉತ್ತರ ದೊರಕಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಬೀದಿಗಳಿದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಈ ಮೂಲಕ ಹಕ್ಕೋತ್ತಾಯವನ್ನು ನಾವು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಂಸಾಠಿ ಸ್ವಚ್ಛತಾ ಗೃಹೆ ನಾಹಿತ್. ಬೆಳಗಾವ್, ವಿಜಾಪುರ್ ಅನಿ ಬಾಗಲಕೋಟ್ ಜಿಲ್ಲೆಸಾಠಿ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಅಸೂನ್ ಅಧ್ಯಾಪ್ ತೆಥೆ ಮೂಲಭೂತ ಸುವಿಧಾ ಉಪಲಬ್ಧ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಅಲೆಲೆ ನಾಹಿತ್. ತ್ಯಾಮುಳೆ ಲವಕರತ್ ಲವಕರ ಜಾಗಾ ಮಂಜೂರ್ ಕರಾವಿ ಅಶಿ ಮಾಗ್ನಿ ವಿದ್ಯಾರ್ಥ್ಯಾನಿ ನಿವೇದನಾದ್ವಾರೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರ್ಯಂಕಡೆ ಕೆಲಿ ಆಹೆ. ಸೋಮಪ್ಪ ಮಲಕ್ನಾವರ್, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे सुळेभावी महालक्ष्मी यात्रोत्सवानिमित्त यात्रा कमिटीकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भंडाऱ्याची गुलालाची उधळण न करता पर्यावरण पूरक अशी उत्तर कर्नाटकातील एक मोठी अशी सुळेभावी येथील महालक्ष्मी यात्रा आयोजन केले आहे. दर 5 वर्षाप्रमाणे यंदा सुळेभावी येथील श्री ग्रामदेवी देवस्थान जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटी, ग्रामपंचायत सुळेभावी आणि सुळेभावी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या मंगळवार दिनांक 10 ते बुधवार दिनांक 18 मार्च 2020 या कालावधीत ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यात्रा कमिटीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कन्नड साहित्य भवनात यात्रा कमिटी व ट्रस्टी यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. देवण्णा बेंगण्णावर व बसंगौडा हुंचिन पाटील यांनी सदर माहिती दिली. जात्रे इथं उत्तर कर्नाटकातील प्रसिद्धी जात्रे, ಇದು 9 ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವಂಥ ಜಾತ್ರೆ. ಇದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈ ಬೇರೆ ಊರಿನ ಥರ ಭಂಡಾರ, ಗುಲಾಲ, ಮಿಠಾಯಿ ಹಾರಿಸುವಂಥ ಪದ್ಧತಿ ಇಲ್ಲ. ಇದು ಮಾದರಿ ಜಾತ್ರೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯ ಜಾತ್ರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಬೇಕಂತೇಳಿ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ಐತಿ. March 10-18 ಜರುಗುವಂಥ ಜಾತ್ರೆ ಸುಳೆಬಾವಿ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಾ ಸುಳೆಬಾವಿ ಕ್ಷೇತ್ರ ಸುಳೆಬಾವಿಯಲ್ಲಿ ಜರುಗುವಂಥ 9 ದಿನಗಳ ಜಾತ್ರೆ, ಮಾದರಿ ಜಾತ್ರೆ.
ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಸ್ಥಾನ, ಶ್ರೀ ಗ್ರಾಮದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಸ್ಥಾನ ಜಾತ್ರೆ. ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಗೋವಾ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಆಂಧ್ರದಿಂದನೂ ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಧಾರವಾಡ, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಈ ಕಡೆಯಿಂದನೂ ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಸಿದ್ಧತೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಭಕ್ತರಿಗೆ ಬಂದಂಥ ಭಕ್ತರಿಗೆ ಯಾವುದೇ ತರಹದ ಅನಾನುಕೂಲತೆ ಆಗಬಾರ್ದನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ, ಶೌಚಾಲಯ ಆಗಲಿ, ವಾಹನ ಮತ್ತು ಈ ಬಸ್ಸಿನ ಸೌಕರ್ಯ ಆಗಲಿ, ಮತ್ತು ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮತ್ತು ಈ ಥರದ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಮ್ಮ ಶಕ್ತಿ ಮೀರಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ, ಇಲಾಖೆಯಿಂದ, ಎಲ್ಲ ಇಲಾಖಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದನೂ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಸಿಕ್ಕಿದ್ರಿಂದ ಇದನ್ನು ಯಾವುದೇ ತರಹದ ಅನಾನುಕೂಲತೆ ಆಗಬಾರ್ದನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ತೀರ್ಮಾನಿಸಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಜಾತ್ರೆ ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ದೇವಪ್ಪ ಬಸವಣ್ಣಪ್ಪ ಬಂಗೇನವರು. दर 5 वर्षांनी होणाऱ्या सुळेभावीच्या श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाच्या आयोजना संदर्भात सोमवारी ग्रामदेवी देवस्थान जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटीसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली. बैठकीत यात्रेच्या आयोजनाबद्दल सांगोपांग चर्चा करण्यात आली. येत्या मंगळवार दिनांक 10 ते बुधवार दिनांक 18 मार्च 2020 या कालावधीत होणाऱ्या सुळेभावीच्या ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी गावातील श्री बडेगेर यांच्या घरात श्री महालक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना केली जाणार असून सायंकाळी 5 वाजता देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी दिनांक 11 मार्चला देवीला गावातून होणनाट करत 1:15 सायंकाळी जत्रेच्या मैदानावरील मंडपात नेऊन स्थापनापन केले जाईल. यात्रेच्या 4th दिवशी दिनांक 13 रोजी देवीला कानिके आणि ओटी भरणे कार्यक्रम होईल. तसेच यात्रेच्या शेवटच्या दिवशी दिनांक 18 मार्च रोजी देवीला होणनाट करत सायंकाळी गावच्या सीमेवर नेण्यात येईल आणि त्या ठिकाणी यात्रोत्सवाची सांगता होईल. श्री महालक्ष्मी यात्रोत्सव दरम्यान मैदानी खेळांसह शाहीर गान, भजन, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आदी उपक्रम आयोजित केले जाणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. सोमप्पा मलकनावर, KNN सिटी न्यूज, बेळगाव. नारी शक्ती आणि गुड शेपर्ड सेंट्रल स्कूलच्या वतीने 2 दिवसीय बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नारी शक्ती आणि गुड शेपर्ड सेंटर स्कूलच्या वतीने 2 दिवसीय बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. बेळगाव शहरामध्ये अन्नोत्सव सारखे अनेक प्रकारचे मेळावे भरवले जातात, पण बेळगाव शहरातील गुड शेपर्ड सेंटर स्कूल प्रायोजित बालमेळावा हा पहिलाच असावा, कारण या मेळाव्यामध्ये मुलांच्या आवडीनिवडी व गोडधोड पदार्थाचे अनेक स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळाले. सध्या 10वीच्या व 8वी 9वीच्या अंतिम परीक्षा सुरू होणार असून यातच मुलांचे ताणतणाव दूर व्हावे यासाठी 2 दिवसाचे मोकळे वातावरण विद्यार्थ्यांना लाभावे यासाठी म्हणून या बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुड शेपर्ड सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या कोसराजू सरला यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. येस्टरडे अँड टुडे वी अरेंज्ड ग्रँड बालमेळा फॉर स्टुडंट्स अँड पेरेंट्स ऑफ ऑल 3 स्कूल्स. वन इज गुड शेपर्ड सेंट्रल स्कूल अँड लाउडेल सेंट्रल स्कूल अँड ब्लूमिंग बर्ड स्कूल. And also in association with Nari Shakti, they wanted to prove themselves that we are the best, the women. They stand on their feet and our children, you know, to release the stress before exams. We organized to entertain everybody and they themselves are taking part here to make the program a grand success. All parents, students, we also organized art competition, drawing and art, music and dance programs. So I hope all are enjoying today. तर नारी शक्तीला चारी अंगांनी सदृढ बनवण्यासाठी म्हणून नेहमी नारींना रोजगार मिळवून देणारे नारी शक्तीच्या अध्यक्षा श्रीमती सफीना जोसेफ यांनी या मंचावर आपले विचार मांडले. And thank you once again. As this program of Bal Mela was organized for children as well as for parents, we wanted to give them a tension-free moment where they can relax and spend some time as it was. We do understand when during the exam period, parents as well as the children become so tense how to do the exam.
and how to prepare. And even it's not only the examination for the children, but as well as for the parents. So this was a lighter moment, and I believe every one of you enjoyed in these 2 days. And we promise you to organize this Bal, Grand Bal Mela every year in the Association of Good Shepherd School. And I would also thank everybody to participate, all the stallholders who have come forward and have had faith on us. तर उद्योजक क्षेत्रात आपल्यातील कला मांडण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य या गुड शेपर्ड सेंटर स्कूलने केले असल्याने याचे कौतुक यावेळी रेशमा या गृहिणीने व्यक्त केले. गुड शेपर्ड स्कूलने जो हा मेला लावलाय याच्यामुळे आम्हाला संधी मिळाली स्टॉल वगैरे लावायला, आपली जी वस्तू ही दाखवायला, वस्तू बनवतो आपण, हे मौका मिळाला. आणि हे छान केले, सगळ्या पेरेंट्सना एन्जॉयमेंट झाली, सगळ्यांना छान वाटलं. दोन दिवस दोन दिवसाच्या या मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे ऑर्गॅनिक स्टॉल स्त्री शक्ती नारीने मांडले होते. एवढेच नसून खाण्याचे खाद्यपदार्थांचाही यामध्ये समावेश होता. या दोन दिवसांमध्ये पालक आणि बालकांनी या साऱ्या विविध स्टॉलचा आगळा वेगळा आनंद घेतला. महादेव पवार, KNSTT न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. अरे बापरे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे, म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ಸ್ ಬೇಕಾಗುವ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಹೋಲ್ಸೇಲ್ ದರದಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ. ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಡ್ರಿಪ್ ಪೈಪ್ಗಳು, ಕೊಟಾರಿ ಪಂಪ್ಗಳು, ಕಾವೇರಿ ಪ್ಲಾಟ್ ಪೈಪ್ಗಳು, ಹೆಟಿಎಪ್ ಮಷಿನ್, ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಪಂಪ್, ಪಿವಿಸಿ ಮತ್ತು ಜೈನ್ ಕೊಟಾರಿ ಫಿಟ್ಟಿಂಗ್ ಪೈಪ್ಗಳು ಯೋಗ್ಯ ದರದಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು ನಿಡಸೋ ಸಿರೋಡ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7259 9093 25. ವಿಶ್ರಾಂತಿ ನಂತರ ಸ್ವಾಗತ. रब्बी पिकांना सहकार्य सरकारकडून देण्यात यावे अशी घोषणा करत कर्नाटक राज्य रयत संघ व हसुरू सेना यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. रब्बी पिकांना सहकार्य सरकारकडून देण्यात यावे अशी घोषणा करत कर्नाटक राज्य रयत संघ व हसुरू सेना यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. उत्तर कर्नाटकात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनी काढलेल्या सर्व उत्पादनाची नासधूस झाल्याने त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार न करता शेतकरी पुन्हा आपल्या शेतीत उत्पन्न घेत असता त्या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.
रबी व कोबीज उत्पादनाला बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्याने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे योग्य दर पिकांना मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ನಾವು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಗಂಟ್ಲೆ ಇಂತಂದು ಓಡ್ತಿದ್ರು. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಡಿ ಸಿ ಪ್ರವೀಣ್ ಕುಮಾರ್ ಹೇಳಿದ್ರು, ಈ ನಮ್ಮನೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಅದು ಐತ್ರಿ ತಾಲೂಕ್ನಾಗ್ರಿ, ಜಿಲ್ಲೆದೊಳಗ ಈ ಕ್ಯಾಬೇಜ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ರಿ, ಉಳಿದ ಎಲ್ಲಾ ತರಕಾರಿ ಬೆಳೆಯುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ರೈತರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹದಗೆಟ್ಟೋಗೈತ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರ ಈ ದರ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕುಸಿದೋಗೈತ್ರಿ. ಕುಸಿದೋಗೈತ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಇದನ್ನ ಒಟ್ಟಿಗೆ ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ತರದಾಗ್ರಿ. ಕ್ಯಾಬೇಜ್ ಆಗ್ರಿ, ಟೊಮೆಟೊ ಆಗ್ಲಿ, ಇವೇನೈತ್ರ ದರ ಎಷ್ಟು ಕುಸಿದ್ರೆ ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ತಂದ್ರೆ, ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ತಂದ್ರೆ ಟೆಂಪೋ ಬಡಗಿನೂ ಮೈಮೇ ಬರ್ತೈತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಕೇವಲ ಈ ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಬರ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ, ಕೇವಲ ಒಂದು ಸಸಿಗೆ 50 ಪೈಸೆ ಖರ್ಚು ಬರ್ತೈತ್ರಿ. ಆ ನಂತರ 1 ಎಕರೆಗೆ 32 ಸಸಿ ಆಗ್ತಾವ್ರಿ, 16,000 ರೂಪಾಯಿ ಕೇವಲ ಇದಕ್ಕೆ ಈ ಸಸಿಗಣ ಹೋತ್ರಿ. ಆದ್ರೆ ಇದು ಬರೋದೇ ಎಷ್ಟ್ರಿ, 5,000 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಲೋಡ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು. 5,000 ರೂಪಾಯಿ 6,000 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಲೋಡ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ರು, 1 ಎಕರೆಗೆ 2 ಲೋಡ್ ಆಗ್ತಾವ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಕೇವಲ 12,000 ರೂಪಾಯಿ ಆಗ್ತಾವ್ರಿ. ಆದ್ರೆ ಕೇವಲ ಸಸಿ ಖರ್ಚನ್ನ 14,000 ರೂಪಾಯಿ ಆದವ್ರು. ಆ ನಂತರ ಸಾವಳಿ ಖರ್ಚು, ಆ ನಂತರ ಸಾಯಿ ಗೊಬ್ಬರ ಖರ್ಚು, ಆ ನಂತರ ಇದು ಕೊಟ್ಟಿಗೆ ಗೊಬ್ಬರ ಖರ್ಚು, ಹೌದು ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕೊಡಿಸಿ 45,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಬರ್ತೈತಿ. ಏನ್ ಬೇಡಿಕೆ ಆ ಕಾರಣ ಇದೇನೈತ್ರಿ, ಈ ವ್ಯವಸಾಯ ಬೇಸಾಯ ಅಂದ್ರೆ ನಾ ಸಹಾಯ ನೀ ಸಹಾಯ ಮನೆ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಅನ್ನುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದೈತ್ರಿ. ಮಹಾಪುರಾಮಧ್ಯೆ ಝಾಲೆಲ್ಯಾ ನುಕ್ಸಾನಿಚಿ ಸರ್ಕಾರಕಡೂನ್ ಅಧ್ಯಾಪಹಿ ಕೋಂತಿಸ್ ಭರ್ಪಾಯಿ ಝಾಲಿ ನಾಹಿ. ಯಾ ಸರ್ವ ಗೋಷ್ಟಿಂಚಾ ವಿಚಾರ ನ ಕರ್ತಾ ಶೇತಕರಿ ನವ್ಯಾನೆ ಸುರುವಾತ್ ಕರತ ಅಸ್ತಾನಾ ದೇಖಿಲ್ ಮಾತ್ರ ಯೋಗ್ಯ ದರ ಮಿಳತ್ ನಸ್ಲ್ಯಾನೆ ಶೇತಕರ್ಯಾನಾ ಆರ್ಥಿಕ ಸಂಕಟನ್ನಾ ಸಾಮೋರೆ ಜಾವೆ ಲಾಗತ್ ಆಹೆ. ಯಾವಳಿ ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ದೇಸಾಯಿ, ಸುಭಾಷ್ ದಹಾಗೋಂಡೆ, ಬಾಳು ಮಾಯಪ್ಪ, ರಾಮಚಂದ್ರ ಫಡ್ಕೆ ಸಹ ಅನ್ಯ ಶೇತಕರಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಸೋಮಪ್ಪ ಮಲಕ್ನಾವರ್, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. दिल्ली येथे झालेल्या हिंसाचार मधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी हमारा देश संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दिल्ली येथे झालेला हिंसाचार आणि हिंसाचारात एक पोलीस कॉन्स्टेबल आणि गुप्तचर अधिकारीचा बळी घेणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी हमारा देश संघटना बेळगाव तर्फे करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधानांच्या नावे तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांना सादर करण्यात आले. हमारा देश संघटना बेळगाव व्यंकटेश शिंदे व मल्लिकार्जुन कोकणी यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांना सादर करण्यात आले. यावेळी हमारा देश पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांशी दिल्ली येथील हिंसाचार संदर्भात चर्चा करून सुरक्षा दलातील लोकांचा बळी घेणाऱ्या आणि मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मल्लिकार्जुन कोकणी यांनी अधिक माहिती दिली. ನಾವು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೇರಿದ್ದು ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಂತಂದ್ರೆ, ಮೊನ್ನೆ ಟ್ರಂಪ್ ಅವರು ಬಂದು ಏನು ಹೋದರು ಅದೇ ಸಂದರ್ಭ ನೋಡಿಕೊಂಡು ಜಿಹಾದಿಗಳು ಮತ್ತು ಸೋಕಾಲ್ಡ್ ಇದು ನಮ್ಮ ಲಿಬರಲ್ಸು ಆಮೇಲೆ ಸ್ಯೂಡೋ ಸೆಕ್ಯುಲರಿಸ್ಟು ತಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ತಾವು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡವರು ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟುಗೂಡಿ ಯೋಜನಾಬದ್ಧವಾಗಿ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಹಿಂದೂಗಳ ಮೇಲೆ ಅತ್ಯಂತ ಭಯಂಕರವಾದ ನರಸಂಹಾರವನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನಿಷೇಧಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇವತ್ತು ಒಂದು ನಿವೇದನೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಡಿ ಸಿ ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವರಿಗೆ. ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ದೇಶದ ಮೇಲೆ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥ ಪೊಲೀಸರ ಇರುವಂಥ ಡೆಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಹೆಡ್ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ರತನ್ ಲಾಲ್ ಮತ್ತು ಐ ಬಿ ಆಫೀಸರ್ ಅಂಕಿತ್ ಶರ್ಮಾ ಅವರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಂತ ಕ್ರೂರ ರೀತಿಯಿಂದ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ವಧ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಅತಿ ದುಃಖ ಆಗ್ಯದ. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ದಿಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಮತ್ತು ಐ ಬಿ ಆಫೀಸರ್ ಅಂಕಿತ್ ಶರ್ಮಾ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸಹಾನುಭೂತಿಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೀವಿ. ನವ್ಯ ನಾಗರಿಕತ್ವ ದುರುಸ್ತಿ ಕಾಯ್ದೆಯ ವಿರೋಧಾತ್ ನವಿ ದಿಲ್ಲಿ ಯೇಥೆ ಉಸಳಲೆಲ್ಯ ಹಿಂಸಾಚಾರಾತ್ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ನಿಷ್ಪಾಪ ನಾಗರಿಕ ಜಖ್ಮಿ ಹೋಣ್ಯಾಬರೋಬರಚ್ ಕಾಹಿಂಚೆ ಬಳಿಹಿ ಗೆಲೆ. ದಂಗಲ್ಥೋರಾಂಚಾ ಕಹರ್ ಮಂಜೆ ತ್ಯಾನೆ ಆಪಲ್ಯಾ ಸುರಕ್ಷಾ ಪಥಕಾವರ್ ಹಲ್ಲಾ ಕೆಲಾ. ತಸೇಚ್ ದಿಲ್ಲಿಚೆ ಪೊಲೀಸ್ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ರತನ್ ಲಾಲ್ ಯಾನಾ ಗೋಳ್ಯಾ ಘಾಲೂನ್ ತರ ಐ ಬಿ ಅಧಿಕಾರಿ ಅಂಕಿತ್ ಶರ್ಮಾ ಯಾನಾ ತೀಕ್ಷ್ಣ ಹತ್ತಾರಾನೆ ವಾರ್ ಕರೂನ್ ಠಾರ್ ಮಾರಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ಯಾ ಕೃತ್ಯಾಚಾ ಅಮ್ಮಿ ಧಿಕ್ಕಾರ್ ಕರ್ತೋ.
हमारा देश संघटना कायद्याचा सन्मान करणारी संघटना असून या संघटनेला राज्यासह केंद्रातील सुरक्षा यंत्रणेच्या सुरक्षेबाबत काळजी आहे. तेव्हा दिल्ली हिंसाचारात रतनलाल आणि शर्मा यांचा बळी घेणाऱ्या तसेच मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दंगलखोरांना त्वरित गजाआड करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करते वेळी गणेश तोलनी, उमेश नायक, संदीप भिडे, सचिन इनामदार, प्रकाश रायचूर, अर्जुन सिंग राजपूत आदींसह हमारा देश संघटनेचे सदस्य उपस्थित होते. सोमप्पा मलकनावर, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीच्या वतीने कर्नाटक राज्य आंतर महाविद्यालय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्य आंतर महाविद्यालय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित या कबड्डी स्पर्धा आरपीडी महाविद्यालय मैदानात घेण्यात आल्या. राणी पार्वती देवी महाविद्यालय यांच्या मुख्य नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 18 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेची सोमवारी दुपारी सुरुवात झाली. यावेळी आरपीडी महाविद्यालयाचे प्राध्यापक पवार म्हणाले की ही स्पर्धा राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत असली तरी आरपीडी महाविद्यालयाच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही स्पर्धा घेतली जात आहे. यासाठी फक्त बेळगाव जिल्ह्यातील संघांना समावेश करून घेण्यात आले आहे. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 18 संघांनी भाग घेतला आहे. यावेळी आरपीडी महाविद्यालयाचे शारीरिक निर्देशक एम रामकृष्ण व प्राचार्य शोभा नाईक, एनडी हेगडे, एसएस शिंदे, एचव्ही कोलकार व अजित कोळे सह अन्य प्रमुख उद्घाटनावेळी उपस्थित होते. युनिव्हर्सिटीच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन आज राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर होते. या स्पर्धा राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीच्या असल्या तरी फक्त बेळगाव विभागाशी संबंधित आहेत. बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 18 महाविद्यालयाच्या कबड्डी टीमनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. आज सुरुवात होते. आता थोड्याच वेळापूर्वी स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे. अध्यक्षस्थानी आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य शोभा नाईक होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एनडी हेगडे उपस्थित होते. सुरुवात झाली स्पर्धेला आणि आता आमच्याबरोबर उपस्थित आहेत राणी पार्वती देवी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निर्देशक एन रामकृष्ण, कॉमर्स विभागाचे प्रमुख एस एस शिंदे व आमच्यासोबत आहे डॉक्टर एच बी कोलकार, डॉक्टर अजित कोळी. सुरुवातीच्या सामन्यात कडी झुंज प्रेक्षकांना पाहायला मिळाली. कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. ಶ್ರೀ ಸತೀಶನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರ ಸಹಕಾರದಿಂದ ಪ್ರೋತ್ಸಾಹದಿಂದ ಸತ್ಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವಂತಹ ಆಂಜನೇಯ ನಗರದ ಜನತಾ ಕ್ಲಿನಿಕ್ದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಬಿಪಿ ಮತ್ತು ಶುಗರನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಲಿದ್ದೇವೆ. ಹಾಗೂ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಸಹಕಾರ ಸತೀಶನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರ ಸಹಕಾರದಿಂದ ECG ಸಹ ಇಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಮಾಡುವರಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸತೀಶನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರು ತುಂಬ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲ
ಜನತೆ ಪರವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇದು ಮತ್ತು ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಎಷ್ಟೋ ಸಲ ನೋಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನು ಅನಿಸಿದೆ ಒಬ್ರು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಅದಾರಂದ್ರಪ್ಪ ಅವ್ರು ಆರಾಮಿರ್ತಾರಂತೇಳಿಂದ ಆದರೆ ಅವ್ರ ಸ್ನೇಹದಿಂದ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ. ಏನಂದರೆ ಒಂದೊಂದು ಸಲ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇದಲ್ಲ ಒಂದೊಂದು ಸಲ ಒಂದೊಂದು ವಾರಗಟ್ಟಲೆ 10 ದಿವಸ 15 ದಿವಸ ಹೊರಗೆ ಅಡ್ಡಾಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಜನರ ಒಂದು ಸೇವೆ ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ. ಅದಕ್ಕೆ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇವರೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾನು ಒಂದು ಏನರೇ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಅಂತ ಮನಸ್ಸೊಳಗೆ ಇಟ್ಕೊಂಡ ಅವ್ರ ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಬಿ ಪಿ ಶುಗರ್ ಹಾಗೂ ಬಿ ಪಿ ಶುಗರನ್ನು ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆಗಸ್ಟ್ದಿಂದ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಮಾಡಲಿದ್ದೇವೆ. ಕೆಎಲ್ಇ ಅಕಾಡೆಮಿ ಆಫ್ ಹೈಯರ್ ಎಜುಕೇಶನ್ ಆ್ಯಂಡ್ ರಿಸರ್ಚ್ ಎಜುಕೇಟಿಂಗ್ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ ಫಾರ್ ಓವರ್ 100 ಇಯರ್ಸ್ ಎಂಪವರಿಂಗ್ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಸೀನ್ಸ್ 55 ಇಯರ್ಸ್ ಕೋರ್ಸಸ್ ಆಫರ್ಡ್ ಅಂಡರ್ ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಟ್ ಕೋರ್ಸಸ್ MBBS, BDS, BAMS, BHMS, Postgraduate Courses, MD, MS, PG Diploma, MDS, PG Courses, M-Pharma, MPT, MSc Nursing, UG Courses, BAMS, BHMS, B-Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing, PPBSc Nursing, MSc Courses, Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research, Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety, BSc Courses, BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology, BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. रामनगर छत्रेमध्ये शुल्लक कारणावरून युवकावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. रामनगर छत्रेमध्ये शुल्लक कारणावरून युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री 9 दरम्यान रामनगर छत्रा आवारात घडली आहे. 2 दिवसांपूर्वी छत्रेमध्ये गॉगल खरेदी करताना हसल्या कारणाने लोंडा येथील युवकांनी रामनगर येथील साहिल भामेकर व त्याच्या मित्रांना बेदम मारहाण केली होती. तर मारहाण करतेवेळी लोंडा येथील युवकांनी हातात मारहाण करण्याचे साहित्य घातल्याने दुखापतही झाली होती. परंतु मारहाण करणारे अनोळखी असल्याने याची वाचता मुलांनी केली नाही. परंतु पुन्हा रविवारी रात्री लोंडा येथील युवक येऊन आणखीन मार पाहिजे म्हणत शिवीगाळ करू लागल्याने साहिल भामेकर यांनी आपला भाऊ पंकज भामेकर याला बोलावले व का मारले विचारणा करत असताना पंकजच्या मानेवर व हातावर चाकूने हल्ला केला. त्यामुळे त्याला तातडीने प्रथम रामनगर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व नंतर अधिक उपचारासाठी बेळगावमध्ये आणण्यात आले. यावेळी पंकज भामेकर याच्या मित्राने सर्व सविस्तर माहिती दिली आहे. रविवारची जत्रा फिरत होतो, त्यामध्ये आम्ही गॉगल खेळायला जात होतो. मग ते लोक आले, आम्ही असलो असत कारण ते म्हणाले आपल्या असल्यामुळे आम्हाला मारले. ते केव्हा मारले? परवा दिवशी. परवा दिवशी? हा, परवा दिवशी मारले ते आम्हाला. आम्ही कशाला मारले का एवढे विचारले. मग त्यांनी आम्हाला लातीने पण मारले, पंच घेतले, पंच मारले. किती लोक होते? 3 लोक होते. 3 लोक? मग त्यांच्यानी मारले आम्हाला लातीने पण आम्ही गफरवले. मग काल कुठला वार? रविवारी. रविवारी ते आले. मग म्हणाले ते काय काय गायी ते आले बरशी बरशी. आम्ही गफरवले. नंतर आमच्या भावाला फोन केले. मग माझ्या भावाला मी तो म्हणाला कशाला मारले. ते माझ्या भावाला पण मारले त्यांच्याने चाकू घेऊन. मग ते म्हणाले पोलीस आपले खिशामध्ये आहे, कोणाला भेट नाही काय नाही, सगळे जण टकले वेळेन गेले एवढे म्हणत होते. चाकू कोणाला मारले? चाकू हल्ला कोणावर केला? माझ्या भावावर. नाव काय? पंकज भामेकर. पंकज पांडुरंग भामेकर. पांडुरंग भारेकर भामेकर भामेकर. कुठे वार केला चाकूने? ते गळ्यावर. गळ्यावर वार केला. तोंडावर. तोंडावर. तुला केव्हा कुठे मारलं? मला इथे पण मारले. कुठे? हे परवा दिवशी. केव्हा मारले? परवा दिवशी. हा. आणि फाटीवर मारले, नाकावर मारले. नाकाचं रगत येत होते. कुठल्या गावचे होते? परवा लोंडाचे. किती लोक होते? 3 जण.
तीन जण होते, तिघा नेऊन तुम्हाला मारलं. मग तुम्ही कंप्लेंट भी दिली त्या दिवशी, मारलेल्या दिवशी, पहिल्या दिवशी? ओळखत पण नव्हती त्यांना. कोण मारले पण माहित नाही? माहित नाही. कशासाठी मारले? कारण कारण माझा दोस्त गॉगल घेत होता, मी त्याला ती गॉगल बरी दिसली नाही म्हणून आम्ही असलो, मी तो आम्हाला मारायला आला. नाही कशाला खरं ते गॉगल तुझ्या दोस्ताने घेतल्या तर त्यांना काय कशाला मारले काय माहित नाही. अचानक त्यांनी मारायला, अचानक मारले डोक्यावर. मग त्यांनी कशाला मारले काय चालले, त्यांनी लात मारली पण आम्ही गेले थांबायला दगडी, आम्हाला पण मारले फाटे मागून पळाले. हल्ल्याच्या वेळी एकाला पकडण्यात आले असून दोन जण फरार आहेत. घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाल्याने रामनगर पोलीस उपनिरीक्षक किरम पाटील फरार आरोपीचा शोध घेत आहेत. तर यामध्ये संशयित आरोपी फायजान शेख याला घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले, तर साहेब मुल्ला व अमित कुलकर्णी हे फरार झाले आहेत. निखिल असुकर, कॅनन न्यूज, रामनगर. पूरग्रस्तांना परिहार मिळाला नसल्याने अथणीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पूरग्रस्तांनी केंद्र व राज्य सरकार विरुद्ध आक्रोश व्यक्त केला आहे. अथणीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पूरग्रस्तांनी परिहार मिळावा यासाठी भिक्षा मागून आंदोलन छेडून केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणा देत आक्रोश व्यक्त केला आहे. महापूर येऊन गेले कित्येक महिने उलटले, मात्र पूरग्रस्तांना अद्यापही कोणत्याच प्रकारचा परिहार दिला गेला नसल्याने मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार महेश कुमठळी यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रमुख गजानन मंगसुळी यांनी आपले विचार मांडले. ब्लॉक काँग्रेस समिती अथणि मत्तु तेलसंग आश्रयदल्लि इवत्तु नावु भिक्षा यात्रे कार्यक्रमवन्नु इवत्तु हम्मिकोंडिद्देवे. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಕಳೆದ 6 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಹಿಂದೆಂದು ಕಂಡರಿಯದ ಭೀಕರ ಒಂದು ಜಲ ಪ್ರವಾಹ ಬಂದು ಹೋದ ಮೇಲೆ ಜನ ಬೀದಿಗೆ ಬಂದು ಬದುಕನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡ್ರು. ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಉಪಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ವತಃ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ದರೂರದಲ್ಲಿ ಬಂದು ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದ ಒಂದು ವಾರದೊಳಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪರಿಹಾರ ವಿತರಣೆ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದು 3 ತಿಂಗಳಾದರೂ ಸಹಿತ ಇವತ್ತು ಯಾರಿಗೂ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಯಾವ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೂ ಮುಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಬಸವರಾಜ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಎನ್ನುವ ಒಬ್ಬ ಬಾಲಕ ಕೊಚ್ಚಿ ಹೋಗಿ ಇವತ್ತು 6 ತಿಂಗಳಾಯಿತು. ಆತನ ಡಿ ಎನ್ ಎ ಟೆಸ್ಟ್ ಆಗಿ 3.5 ತಿಂಗಳಾಯಿತು. ಆ ಬಾಲಕನ ತಾಯಿ ವಿಧವೆ, ಅವ್ರಿಗೆ ತಂದೆ ಇಲ್ಲ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಕೆಯ ಬದುಕು ಬೀದಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಸರ್ಕಾರ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ದರೂರದ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಬಾಲಕನ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಂದು ವಾರದೊಳಗೆ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು. ಆದರೆ ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದೋಗಿ 3 ತಿಂಗಳಾದರೂ ಸಹಿತ ಇದುವರೆಗೂ ಒಂದು ಪೈಸೆನೂ ಸಹಿತ ಆ ಬಸವರಾಜ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಒಂದು ಪ್ರತಿಭಟಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ಆ ಒಂದು ಭಿಕ್ಷೆಯ ಹಣವನ್ನು ಬಾಲಕ ಬಸವರಾಜ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೂ ಸರ್ಕಾರ ಬಗ್ದಿದ್ರೆ ಮುಂದೆ ಉಗ್ರ ಒಂದು ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿನ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ ನಾವು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಡಿ ಸಿ ಎಂ ಅದಾರ, ಒಂದು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಅಳಗಾಡಿಸುವಷ್ಟ ಶಕ್ತಿ ಇದ್ದಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಬೆಂಬಲಿಗ ಶಾಸಕರು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಬ್ಬರು ಇದ್ದ ಮೇಲೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಐತಂದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಶಾಸಕರ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ನೋಡ್ಕೊಡ್ರಿ. ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಅಳಗಾಡಿಸುವಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇದ್ದಂಥ ಒಬ್ಬ ಶಾಸಕರ ಬೆಂಬಲಿಗರ ಶಾಸಕರು ಇಲ್ಲಿ ಅಥಣಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬರು ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾರೆ, ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಇದ್ದಾರೆ, 4 ಮಂದಿ ಸಚಿವರು ಇದ್ದಾರೆ, ಇವರೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಕೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಮಹಾಪುರಾಮಧ್ಯೆ ಅನೇಕ ನಾಗರಿಕಾಂಚೆ ಜೀವನ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಝಾಲೆ ಅಸೂನ್ ತ್ಯಾನಾ ಆರ್ಥಿಕ ಸಂಕಟಾಂಚಾ ಸಾಮ್ನಾ ಕರಾವಾ ಲಾಗತ ಆಹೆ. ಮಾತ್ರ ರಾಜ್ಯ ವ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕಡೂನ್ ಫಕ್ತ ಆಶ್ವಾಸನೆಸ್ ದಿಲಿ ಜಾತ ಆಹೆತ್. ಸದ್ಯ ಕೇಂದ್ರಾತ್ ವ ರಾಜ್ಯಾತ್ ಭಾಜಪ ಪಕ್ಷ ಅಸ್ತಿತ್ವಾತ ಆಹೆ, ತರಿ ಸುದ್ಧಾ ಇತ್ಕಾ ವಿಲಂಬ ಕಾ ಹೋತ ಆಹೆ. ಯಾಮುಳೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತಾಂಕಡೂನ್ ವ ಪುರಗ್ರಸ್ತಾಂಕಡೂನ್ ಆಂದೋಲನ ಛೇಡೂನ್ ಭಾಜಪಾ ವಿರುದ್ಧ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಾಗಲ ಆಹೆ. ಯಾವಳಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ವ ಪುರಗ್ರಸ್ತ ನಾಗರಿಕ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीला जागा मंजूर करण्याची मागणी करून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मूलभूत सुविधांचा विद्यार्थ्यांना अभाव, लवकरात लवकर समस्या सोडविण्याची केली मागणी. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे सुळेभावी यात्रा कमिटीकडून पत्रकार परिषद. 10 मार्च पासून 18 मार्च पर्यंत ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव. भंडाऱ्याची गुलालाची उधळण न करता पर्यावरणपूरक यात्रा होणार साजरी.
नारी शक्ती संघ व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल कडून बाल मेळाव्याचे करण्यात आले होते आयोजन. विविध खाद्य पदार्थांचे लावण्यात आले होते स्टॉल्स. पालक व बालकांनी घेतला बाल मेळाव्याचा लाभ. आता वेळ झाले इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KNN सिटी न्यूज मराठी.